पराभव झाल्यानंतर असं काही चांगलं काम केलं त्यांनी, त्यांना परत संधी त्या ठिकाणी दिली जाते. मी भाषणामध्ये सांगितले की आदरणीय साहेब, आदरणीय साहेब आम्हाला कालही दैवत आज मी उदय. त्यांनी हा जे दिलेला उमेदवार आहे हा जनतेवर लादलेला उमेदवार आहे. मी जर आज उद्या काय निर्णय घेतला तर ही मला उद्या पुढच्या म्हणजे मला फिरणं मुश्किल होईल. आता जे तुम्ही सांगितलं की निर्णय लवकरच करू, साधारण कधीपर्यंत होईल अशी अपेक्षा आहे? आपण मी माझ्या भाषणामध्ये एक विनंती केलेली आहे त्यांच्या नेत्या नेते आहे. शेवटी लोकांचा निर्णय तुम्ही पाहिले, लोकांचे भावना काय आहेत त्या पाहिले. बरोबर, आमचा हेतू एवढाच होता की ह्या लोकांच्या भावना त्यांच्यापर्यंत पोहोचाव्यात. त्यांनी प्रयत्नानं आमच्यासारख्या तरुणांना या ठिकाणी संधी द्यावी आणि 5 वर्षे काम केल्यानंतर या तालुक्याचा चेहरा मोहरा बदलण्याची आमच्यामध्ये क्षमता आहे. लोकांचा 25-30 वर्षाच्या काळामध्ये विश्वास संपादन आम्ही केलाय. शेवटी आजचं तुम्ही ही लोकांचं आमच्याकडे कुठलाही नेता नसताना, राज्यातून देशातून या व्यासपीठावर कोण येत नसताना 2 दिवसामध्ये एवढी संख्या उपस्थित राहते, याचाच अर्थ की हे आमचं काम सांगत. दुसरा प्रश्न असा, मागच्या सभेत सुप्रियाताई म्हणाल्या होत्या की नाराज नेत्यांची समजूत काढायची जबाबदारी माझ्या स्वतःवर आहे म्हणून, तशी काही चर्चा तुमच्याशी झाली आहे का त्यांची? नाही नाही नाही, मला तर सुप्रियाताईंचा आदर आहे. त्यांनी मला या 3-4 दिवसामध्ये कालच फोन नाही, माझ्याशी दररोज त्या बोललेले आहेत. परंतु आमचा विषय तो नाही, आमचा विषय आहे की बाबा या तालुक्यामध्ये ज्यांनी 20 वर्ष काम केलं त्यांना तुम्ही 10 वर्ष लोकांनी त्यांना घरी बसवलं आणि आम्हाला काही शब्द दिले, त्या शब्दाची उतराई झाली नाही. आम्ही जरूर या लोकसभेचे खासदार म्हणून, आमच्या नेत्या म्हणून, आमच्या भगिनी म्हणून आम्ही त्यांचा जरूर आदर करतो. परंतु हा जी आमच्यावर अन्याय आणि हा जनतेवर अन्याय केलेल्या माणसाला आपण परत परत त्या ठिकाणी घेणार? आज 20 वर्ष काम केल्यानंतर 10 वर्ष लोकांनी घरी बसवल्यानंतर त्या लोकांचं समाधान होत नाही. त्यांनी असं काय झालंय की गेल्या 10 वर्षामध्ये पराभव झाल्यानंतर असं काही चांगलं काम केलं त्यांनी की त्यांना परत संधी त्या ठिकाणी दिली जाते, हे महाराष्ट्रातल्या जनतेला माहीत आहे. त्यांचं काम काय पहिलं आणि आता 10 वर्षामध्ये काय काम आहे. तर आमची एवढीच विनंती होती की यांनी हा जे दिलेला उमेदवार आहे हा जनतेवर लादलेला उमेदवार आहे. आज आपण मीडियाच्या माध्यमातून पाहतोय, आता मगाशी माननीय दादांनी सांगितलं, एक ज्येष्ठ पत्रकार नितीन वागळे यांनी सुद्धा त्यांच्या युट्यूबच्या ह्याच्यामध्ये सांगितलेलं आहे की ह्या खऱ्या अर्थानं हा धोका आहे. असं की आजची एवढी ग्रँड सभा झालेली आहे आणि ह्यानंतरही जर त्यांनी भूमिका नाही बदलली आणि उमेदवारी त्यांनाच द्यायचं कायम केलं तर तुमची बंडखोरी कायम राहणार काय? म्हणजे समजा हर्षवर्धन भाऊ बदलली, समजा आता एक मिनिट आहे वरिष्ठांनी, हा मला तुम्ही एकट्याला विचारताय हा प्रश्न? नाही नाही, सगळ्यांना विचारतोय मला. आता मी इथं एकटा आहे, मी काय इथं बोललो तो दुसऱ्यांना मान्य होणार नाही, त्यामुळं हा विचाराची देवणघेवण असते आणि विचाराच्या देवणघेवणीतून पुढे जायचं तर हा विश्वास राहतो. नाही नाही, माझा विचारण्याचा अर्थ असा होता की तुमच्या ज्या आता 2 नावं आहेत किंवा 3 नावं आहेत, तुमच्यापैकी एक उमेदवार बंडखोरी करणार म्हणजे करणार असं फायनल झालं म्हणजे आता थोडक्यात? मला आता 2 दिवस मी तुम्हाला मगाशी सांगितलं की आज जर आम्ही वेगळा मेसेज या ठिकाणी तुमच्या माध्यमातून दिला, जनतेनं आम्हाला कौल तर दिलेला आहे, आज मी वेगळा मेसेज जर तुमच्या माध्यमातून या तालुक्याला दिला तर त्याचा वेगळा मेसेज जाईल. कारण त्या व्यासपीठावर मी म्हणालो की आपण नेत्याला 2-4 दिवसाची वेळ देऊया, त्या नेत्याचा आदर करूया आणि ते हे करण्यापूर्वीच आपण जो छड्डू ठोकायचं हे माझ्या स्वभावाला पडत. जनतेचं आग्रह आहे की अपक्ष जनतेचं पण म्हणणं, जनतेचं म्हणणं आपण ऐकून घेतलेलं आहे आणि त्या जनतेचं म्हणणं ऐकून घेतल्यानंतर आपण व्यासपीठावर सांगितलं की आपण नेते मंडळीला सुद्धा थोडी वेळ दिली पाहिजे. कधीपर्यंत भूमिका स्पष्ट करणार?
तर भूमिका स्पष्ट करायची म्हणजे आपण वेळ दिली ना, वेळ दिल्यानंतर आम्ही बाजून बघू ना, काही इतकं काही घाई गडबड अशी नाही की काय आचारसंहिता लागली का लगेच उद्याच फॉर्म भरायचे का असं काय आहे का? तुम्ही भाषणामध्ये म्हटलंय की जर हा मेळावा बघून काहींनी निर्णय जर नाही बदलला तर भूमिका आमची वेगळी राहील. निर्णय जर हो नाही नाही भूमिका तर वेगळी राहणारच आहे. म्हणजे भाषणामध्ये काय म्हणलो की ताईंनी असं नाही शब्द घेतला, हे म्हणजे निर्णय जर नाही बदलला गेला तर खरं तर आज निर्णय होईल अशी अपेक्षा होती. कोणतरी उमेदवार जाहीर काय नक्की ठरलं काय काय सांगितलं कसं आहे? तुम्ही गर्दी बघितली आता सुद्धा बघा कार्यक्रम संपूर्ण काउंटर झाला, ऐतिहासिक सभा झाली त्याच्या अगोदर किती जेवढी मोठी सभा झालेली नाही बरोबर का? बघितले का तुम्ही कधी? सगळी जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद आहे. म्हणजे हा जेव्हा प्रतिसाद राहतो तेव्हा काहीतरी साऊंड असतो जो की लोकांनी लोकसभेला पाहिला होता. मी माझं मी म्हणतोय म्हणून नाही, तुम्ही माझं विचारू शकता. नक्की आवाजामध्ये जनतेमध्ये वेगळी चर्चा सुरू आहे. जाऊन आणखी विचारा जनता जनार्दनाला इथं ग्रेस मीडिया आहे. आपणच सगळ्यांनी सहकार्य आम्हाला केलं इशारा दिला. आम्ही या ठिकाणी पत्रकार सगळ्यात मोठं घेतली 8-9 तीन दिवसामध्ये 3 दिवसाच्या निरोपावरून एवढी लोक जनता या ठिकाणी विचारायला आली. आणि काय करायचं की जनतेनं मला वाटतं तो या ठिकाणी दिलेला आहे. संदर्भामध्ये जनता जी काय सांगितलं की जनतेच्या पलटात महाराष्ट्रात सर्वात मोठा बंडी गप तालुक्यात होईल असं बोललं जातं. तुम्ही सगळ्या वक्त्यांची भाषणं ऐकली, सगळ्या लोकांची बी तुम्ही ही बघितलं किंवा काय तुमचं काय म्हणणं आहे सगळ्यात कार्यकर्त्याचं काय वाटतं? बंड होणार लोकांना वाटतं माझी माझी लोकांना जी वाटते ना काय करायचं तुमची मनधरणी केली जाईल असं बोल. नाही नाही मी भाषणामध्ये सांगितले की आदरणीय साहेब आदरणीय साहेब आम्हाला कालही दैवत आहे आज मी उद्या. तुम्ही भाषणामध्ये म्हणलं की अजूनही त्यांनी विचार करावा, विचार करतील असं वाटतं. मी त्यांना सल्ला देणार इतपत मोठा नाही, मी त्यांचा एक छोटासा कार्यकर्ता आहे. पण आजच्या मेळाव्याचा आजचा मेळावा बघून विचार होईल असं वाटतं का? आता हॅलो साहेब भाई जनतेच्या कोर्टात चिडलो बघताय काय लोकांनी. मी काय बघा ही बघा ही जनतेचा प्रतिसाद आहे त्याला कोणच ना करू शकत नाही. तुम्ही मीडिया आहे तुम्ही एवढं घेता माग असणारे कार्यकर्ते उत्साह असतो का? सत्य जी आहे ती आहे. जनता तर म्हणजे आता पक्ष लढायचं तुमची भूमिका काय काय जनतेने संघर्ष करायचं चेंडू त्यांच्याकडे आहे. मी जर आज उद्या काय निर्णय घेतला तर ही मला उद्या पुढच्या म्हणजे मला फिरणं मुश्किल होईल आम्हाला सगळ्यांना. जनतेने तुमच्या गोट्यात निर्णय आम्ही दोघं असू जनतेने तुमच्या गोट्यात निर्णय टाकला तुम्हाला उमेदवारी तुम्ही उमेदवार हवा असं सांगितलं तुम्ही उमेदवारी घेऊन जाणार का? आणि पवार साहेबांच्या पक्षाच्या विरोधात तुम्ही ज्येष्ठ माणसं मग व्यासपीठावर सगळे बोललेले सगळी सहकारी सगळ्यांबरोबर चर्चा करून काय की सगळ्यांचा निर्णय होईल. ओके विशेषतः आपली प्रेस मीडिया आपण सर्वजण आला त्याबद्दल आपलं मनापासून आभार व्यक्त करतो. जाताना आपण सावकाश जावं अशी नम्रपणे विनंती.